किसी ने खूब कहा है, जिसके इरादे ऊंचे और मस्त होते हैं उनके इम्तिहान भी ज़बरदस्त होते हैं, उनके इम्तिहान भी ज़बरदस्त होते हैं। स्त्रीला आज कोणी हरू शकत नाही तर तिला हरवलं जातं, स्त्रीला आज कोणी हरू शकत नाही तर तिला हरवलं जातं, लोक काय म्हणतील या भीतीनं तिला घाबरवलं जातं। जेव्हा आज शाळेमध्ये आपण जातो, गुड मॉर्निंग सर, गुड मॉर्निंग मॅडम असं म्हणतो, पण खरंच ह्या जर नसल्या असत्या तर आज आपण फक्त गुड मॉर्निंग सर असंच म्हटलं असतं। बरोबर आहे, अगदी बरोबर आहे। आज मी तुम्हाला ज्या महास्त्रीची गाथा सांगणार आहे, त्या भारताच्या पहिल्या शिक्षिका, आदर्श शिक्षिका सावित्रीबाई फुले। होय, सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 मध्ये महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथील लक्ष्मीबाई खंडोजी नेवासे यांच्या कुटुंबात झाला। त्यांचं बालपण हे अतिशय जिज्ञासू आणि अभ्यासू होत्या। त्यांना लहानपणापासूनच वाचनाची आवड होती। त्यांच्या जीवनातला एक प्रसंग मी तुम्हाला सांगेन की जेव्हा सावित्रीबाई लहान होत्या तेव्हा त्या इंग्रजीचं पुस्तक वाचन करत होत्या, आणि हे वाचताना त्यांनी त्यांच्या पित्याने त्यांना बघितलं आणि हे त्यांना आवडलं नाही, आणि त्यांनी त्यांचं त्या हातातलं पुस्तक घेतलं आणि ते टपकन पुस्तक फाडलं आणि सावित्रीबाईला सांगितलं की या भारतातील स्त्री कधीही शिक्षण घेऊ शकत नाही, हे भारतीय परंपरेच्या विरोधामध्ये आहे। हीच गोष्ट त्या लहानशा सावित्रीबाईच्या मनामध्ये खटकली आणि तिने तेव्हाच निश्चय केला की आपण तर शिक्षण घेणारच आणि या भारतातील प्रत्येक स्त्रियांना शिक्षण देणार। या लहानशा सावित्रीबाईचा अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिराव फुले यांच्याशी बालविवाह झाला आणि हे समोर दाम्पत्य आधी सुखी संसारामध्ये रममान झालं। नंतर सावित्रीबाई फुलेने आपला जो प्रण होता तो आपल्या पतींना म्हणजेच महात्मा फुलेंना सांगितला आणि अर्थातच महात्मा फुलेंना त्यांचा खूप गर्व वाटला आणि त्यांनी त्याचा पुढाकार घेतला आणि इथूनच खऱ्या शिक्षणाची पायाभरणी सुरू झाली। अशा ह्या महान सावित्रीबाई फुले ज्यांनी स्त्रियांना स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली, स्वतःच्या स्वाभिमानाची जाणीव करून दिली, खरंच अशा ह्या महान स्त्रीला माझा कोटी कोटी प्रणाम। खरंच आज मला खूप अभिमान वाटते की मी एक सावित्रीची मुलगी आहे। या सावित्रीची मुलगी असून मी आज जे तुमच्यासमोर उभी आहे ते केवळ या सावित्रीमुळेच आहे। अशा ह्या सावित्रीबाई फुले यांचा जीवन संघर्ष खूप अवघड आहे आणि कठीण आहे। जेव्हा ह्या स्त्री शिक्षणासाठी यांनी शाळा सुरू उभारली तेव्हा यांना अनेक संघर्षांना सामोरे जावं लागले। जेव्हा स्त्री शिक्षणाची सुरुवात महात्मा फुले यांनी केली तेव्हा सावित्रीबाईला त्यांनी प्रथम शिक्षण दिले आणि त्यानंतर त्यांनी मुलीला शिक्षणास सुरुवात केली, पण हा प्रवास सहजासहजी सोपा नव्हता। तिथून जेव्हा सावित्रीबाई फुले मुलींना शिकवायला शाळेत जात गेल्या त्या रस्त्यांनी अनेक प्रकारचे विचित्र लोक त्यांना बोलत, त्यांच्या अंगावर विष्ठा घाण टाकत, दगड मारत त्यांना, पण सावित्रीबाई कधीही थांबल्या नाहीत। त्यांनी आपला हा जीवन प्रवास, हा संघर्ष सतत सुरू ठेवला। अशा ह्या सावित्रीबाईंना खरंच मला यांच्या जीवनगाथेवरून काय आपल्याला शिकायला भेटतं की खरंच आपण जर एखादी गोष्ट तर ठरवली तर खरंच ती आपण जिद्दीने, चिकाटीने आणि संघर्षाने आणि मेहनतीने पूर्ण करू शकतो। अशा ह्या सावित्रीबाई फुलेंनी आपल्या जीवनामध्ये अनेक संघर्षांना तोंड तर दिलं, पण त्यांना ज्या घरच्या लोकांनीही साथ दिली नाही आणि ह्यात आपण त्याला घरातून हाकलण्यात आलं आणि ह्या घरातून जेव्हा हाकलण्यात आलं तेव्हा महात्मा फुलेचे मित्र उस्मान खान यांनी त्यांना सहारा दिला आणि इथेच स्त्री शिक्षणाच्या पायाभरणीला सुरुवात झाली। 1848 पुणे येथील भिडेवाड्यामध्ये स्त्री शिक्षणाची सुरुवात झाली आणि अनेक स्त्रिया इथे शिक्षण घेऊ लागल्या। तसेच त्या काळी समाजामध्ये अनेक अनिष्ट चालीरीती, रूढी परंपरा होत्या। सती जाणे, केशवपण, बालविवाह, विधवाविवाहाला पुनर्वसन न करणे ह्या अशा अनेक गोष्टी होत्या त्या काळामध्ये, आणि इथून स्त्री ही फक्त केवळ चूल आणि मूल याच्यापुरतीच मर्यादित होती। पण जेव्हा महात्मा फुलेने सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि या सत्यशोधक स्थापनेतून त्यांनी ह्या अनेक चालीरीती समूळ नष्ट केल्या तेव्हा या स्त्रियांना खर स्वतःची जाणीव आणि स्वतःचा स्वाभिमान मिळाला। अशा ह्या सावित्रीबाई फुले यांनी आपल्या ह्या जीवन संघर्षामध्ये शिक्षण घेतानाच 52 कशी आणि
काव्य फुले हे काव्य लिहिले आणि त्या तत्कालीन जीवनातील जीवनचरित्रे त्यांनी त्याच्यामध्ये रेखाटलेली आहे। अशा ह्या सावित्रीबाई फुले चा ज्या मृत्यू 1897 मध्ये प्लेग ह्या महामारीत झाला, प्लेगमध्ये अनेक रुग्णाची सेवा करताना त्या वीरगतीला शरण गेल्या। खरं पण इथेच सावित्रीबाई फुले यांची ज्योत मावळली नाही, ह्या प्रत्येक स्त्रीच्या मनामध्ये आजही ज्योत तेवत आहेत। आणि खरंच आई तुला सांगावं असं वाटतं, तू जरी या जीवनातून निघून गेलीस तरी तुझ्या ह्या शिक्षणाची जी ज्योत आहे आम्ही सतत तेवत ठेवू। म्हणून मला इथे संत कबीरांचा एक दोहा आठवतो की ओती पड पड जगमुआ पंडित भयान कोए, पोती पढ़ पढ़ जगमुआ पंडित भयान कोए, ढाई अक्षर प्रेम का पढ़े सो पंडित होए कबीरा, पढ़े सो पंडित होए। खरंच किती सुंदर कबीरजीने ते सांगितलं आहे की जे व्यक्ती फक्त पोथी पडून पडून स्वतःच्या स्वार्थासाठी त्याचा उपयोग करून घेतो तो खरा पंडित नाही आहे, आणि जो व्यक्ती पोथी पडून पडून स्वतःचा तो विकास करतो आणि आपल्याबरोबर इतर समाजाचा विकास करतो तो खरा तोच खरा पंडित आहे। आणि हे खरंच हा दोहा सावित्रीबाई फुलेला किती लागू होतो। अशा या शेवटी मला एवढंच मला असं वाटेल की ज्या स्त्री शिक्षणाच्या उद्धार करत्या, स्त्रीला स्वतःची जाणीव निर्माण करून देणाऱ्या, स्त्रीला स्वतःचा स्वाभिमान मिळवून देणाऱ्या अशा ह्या महान क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेला माझा कोटी कोटी प्रणाम। एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र।